चिपळूण महाड येथे 22 जुलैला महापूर आला होता. या महापुरात अनेकांची घरं आणि संसार उद्ध्वस्त झालेत. महाराष्ट्रातल्या सर्व शहरातून महाड आणि चिपळूण या जिल्ह्यांना मदत केली जाते. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी सुद्धा मदत करण्याचे आवाहन केले आहे. तसेच अनेकांनी मदत सुद्धा केली आहे. आई कुठे काय करते या मालिकेतील अंकिता म्हणजे अभिनेत्री राधा सागरने महाड आणि चिपळूण जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत केली आहे. त्यावेळेचे काही फोटोज राधाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केलेत. तसेच ती म्हणते, गरजेच्या वेळेस आपला माणूस आपल्यासोबत आहे या गोष्टीची शाश्वती असणे किती महत्त्वाचे असते याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. खरं तर आपण सर्वांनीच एक मदतीचा हात पुढे करून या पूरग्रस्तांना मदत करण्याची आवश्यकता आहे, कारण त्यांची परिस्थिती दयनीय आहे. आपल्या एका छोट्याशा मदतीने कोणाचं तरी आयुष्य बदलण्याची ताकद आहे. मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की मी आज कोणाच्या तरी वाईट वेळेत त्यांची साथ देऊ शकले. वातावरण नीट होऊन सगळं सुरळीत व्हावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना, अशी पोस्ट तिने शेअर केली आहे. जेवढं नुकसान झालेलं आहे आम्हाला खूप वाईट वाटलं की लोकांवर काय वेळ आली आणि त्यांनी कशा पद्धतीने त्या गोष्टी मध्ये सामोरे गेले असतील लोक. पण चांगलं हे वाटत होतं की आपल्याकडून काही ना काहीतरी मदतीला खूप उत्सुक होते आणि त्यांचे जे मदतनीस आहेत त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर मदत गोळा केलेली आहे त्यांच्या गावासाठी. तर याच्यात मी सहभागी होऊ शकले तेच मला खूप म्हणजे ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. दरम्यान राधा सागर आई कुठे काय करते या मालिकेमध्ये अंकिता या खलनायिकेच्या भूमिकेत दिसतीये. तसेच राधा लवकरच डाव या चित्रपटामध्ये अभिनेता हार्दिक जोशी सोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे.